स्पर्धा परीक्षेंसाठी संख्याज्ञान या घटकावर आंतरराष्ट्रीय व रोमन संख्या चिन्हे यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपल्याला देवनागरी लिपीतील संख्या चिन्हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे रोमन संख्या चिन्हे आणि रोमन संख्यांना आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे कोणती आहेत हे, हे माहिती असणे गरजेचं आहे रोमन संख्यालेखन पद्धतीत शून्य या संख्येसाठी कोणतेही संख्याचिन्ह वापरले जात नाही या पद्धतीत अंकांना स्थानिक किंमत नसते इंग्रजी आय व्ही एक्स यल सी डी आणि यम ही रोमन संख्याचिन्हांसाठी इंग्रजीतील कॅपिटल लेटरमधील अक्षरं वापरली ले जातात आय व्ही यक्स या संख्याचिन्हांच्या सहाय्याने संख्या लिहिण्याचे नियम दिलेले आहेत आणि त्या नियमाच्या आधारे आपल्याला संख्या कशा लिहितात याचं मार्गदर्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर समजून घेऊया की हे नियम काय आहेत पहिला नियम आय व यक्स यांपैकी एखादे चिन्ह लिहिल्यास त्यांची बेरीज करून संख्या मिळते उदाहरणार्थ जर आय आणि आय एका पुढे एक लिहिले असले तर एक आय म्हणजे एक आणि दुसरा आय म्हणजे एक म्हणजे एक अधिक एक म्हणजे दोन उत्तर येईल यक्स आणि त्याच्यापुढे जर आपण यक्स लिहिला तर यक्स म्हणजे दहा आणि दुसरा यक्स म्हणजे दहा म्हणजे दहा अधिक दहा म्हणजे वीस हे उत्तर अपेक्षित आहे त्याच्यानंतर नियम दुसरा आपण बघूया आय व यक्स ही चिन्हे एका पुढे एक जास्तीत जास्त तीनच वेळा लिहिता येतात व्ही हे चिन्ह एका पुढे एक लिहिता येत नाही उदाहरणार्थ आय 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 तीन वेळा आय लिहिलं तर आपण एक अधिक एक अधिक एक म्हणजेच उत्तर आपण तीन लिहिणार यक्स 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 बरोबर दहा अधिक दहा अधिक दहा, दहा, दहा म्हणजे तीस परंतु पंधरा ही संख्या व्ही 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 म्हणजे एका पुढे एक तीन वेळा व्ही अशा पद्धतीने लिहिता येत नाही नियम तिसरा आय किंवा व्ही यांपैकी एखादे चिन्ह मोठ्या संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले तर त्याची किंमत डावीकडील संख्येत मिळवावी लागते म्हणजे उदाहरणार्थ व्हीच्या पुढे आय लिहिलंय तर व्ही म्हणजे पाच आणि आय म्हणजे एक म्हणजे पाच अधिक एक बरोबर सहा दहा यक्स आणि आय असं जर आपण लिहिलं तर यक्स म्हणजे दहा आणि आय म्हणजे एक म्हणजे दहा अधिक एक बरोबर अकरा ह्या पद्धतीने ते होतं नियम चौथा आय हे चिन्ह व्ही किंवा यक्सच्या डावीकडे लिहिले तर त्याची किंमत मोठ्या संख्येतून वजा करतात उदाहरणार्थ आय व्ही या ठिकाणी मोठी संख्या पाच आहे आणि आय म्हणजे एक आहे म्हणून पाच मधून एक वजा केलेले आहे म्हणजेच उत्तर आहे चार आय असं जर लिहिलं तर मोठी संख्या आहे दहा आणि दहा मधून आय म्हणजे एक वजा केला तर उत्तर नऊ येतं या पद्धतीने लिहितात इथे एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आठ ही संख्या आय आय अशी लिहित नाहीत ती कशी लिहिणार आय 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 ह्या पद्धतीने लिहितात नियम पाचवा दहाच्या पुढील संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या दहा पाच एक अशा गटात विभागून वरील नियमानुसार लहान किंवा मोठे संख्या चिन्ह वापरून लिहितात उदाहरणार्थ तेवीस ही संख्या आपल्याला लिहायची असेल तर आपण यक्स यक्स आय 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 ह्या पद्धतीने लिहिणार म्हणजेच एक्स म्हणजे दहा दुसरा एक्स म्हणजे दहा आणि त्याच्यानंतर आय म्हणजे एक दुसरा आय म्हणजे एक आणि तिसरा आय म्हणजे एक म्हणजे दहा अधिक दहा अधिक एक अधिक एक अधिक एक, एक, एक बरोबर तेवीस या पद्धतीने ही संख्या लिहिता येते आता आपण काही उदाहरणं पाहूया रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत एकोणीस ही संख्या कशी लिहाल पहिलं उत्तर यक्स व्ही आय 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 दुसरं पर्याय आहे यक्स आय व्ही तिसरा पर्याय आहे यक्स आय एक्स आणि चौथा पर्याय आहे आय एक्स यक्स या ठिकाणी कोणतं बरं उत्तर असेल उत्तर क्रमांक तीन बरोबर आहे आपण दुसरं गणित बघूया पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल पहिलं उत्तर सी व्ही दुसरं उत्तर यल व्ही तिसरं उत्तर यक्स 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 व्ही आणि चौथं उत्तर आहे व्ही यल आता या ठिकाणी पन्नास यासाठी अक्षर वापरलं जातं यल पन्नास संख्येसाठी अक्षर वापरलं जातं यल आणि यलच्या पन्नास आणि व्हीसाठी आणि व्ही आहे ते पाचसाठी वापरलं जातं म्हणजेच उत्तर क्रमांक दोन यल व्ही या पद्धतीने आपलं उत्तर सोडवता येतील